नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आहे ना 10 वाजले ना रे होय। तर मित्रांनो, आहे ना रात्रीचे 10 वाजलेत आणि आपण आहे ना लाईट अरेंजमेंट केले इकडे। हा इकडे भावेश आहे आणि हा इकडे दीपे आहे। तर आहे ना काळोख आहे खूप। मित्रांनो, आहे ना आजचा आपला फेमस टॉपिक आहे, तर मासे पकडायला चाललोय आज आम्ही आणि खूप दिवसांनी मासे पकडायला चाललोय। पाऊस खूप होता बरेच दिवस, तर जवळजवळ महिनाभर आहे ना पाऊस खूप होता आणि आता पाऊस थोडासा कमी झालाय, तर मासे पकडायला चाललोय आणि नदीतलं पाणी पण थोडंसं कमी झालंय। तर इकडे आपल्यासोबत आहे ना भावेश आहे आज आणि इकडे दिप्य आहे। तर काळोखातून ना दिसणार नाही, नावच सांगतो तुम्हाला, आणि अंकेश पण आहे आपला। डायरेक्ट आहे ना आपण नदीमध्येच भेटू, कारण हा काळोख आहे त्याच्यामुळे तुम्हाला इकडून तर काय दाखवायला भेटणार नाही। सो डायरेक्ट नदीमध्ये भेटू। इकडे आहे ना आपण नदीमध्ये आलोय आणि आपल्या अंकेशने ना चिंगळा हातानेच पकडायला सुरुवात केली। किती चिंगळा पकडला दाखव इकडे बघा। तर इकडे आहे ना अंकेशने हे बघ हातानेच कोळंबी पकडली आहे। अंकेश बघा तुम्हाला कसा हाताने चिंगळ पकडतोय दाखवतो तुम्हाला। ते बघा चिंगुळ दाखवतो तुम्हाला। खर्ची पकडतो हातान एडोस की पकडला वाटतं घालवलान अरे धरलस। तर आहे ना आपण आज जाळ्याचा वापर नाही करणार आहोत, तर अंकेश आपला हातानेच मासे पकडणार आहे आज। साईडला मारली जरा बॅटरी चिंगळाची आहे तिची पकडलं आई शपथ। तर आहे ना हाताने चिंगळ पकडतोय। आपल्याला आहे ना खालून यायचं आहे, तर इथे ना आपण खालीच चाललोय आता। तर दिसत होती चिंगळं जाता जातात, तर अंकेशने पकडली हातानेच। तर इकडे आहे ना आपण आलोय नदीमध्ये आणि आहे ना पाणी थोडस जास्तच आहे थोडस भिजलो पण। तर इकडे आहे ना अंकेशने मासे पकडायला पण सुरुवात केली। जरा भावेश दाखव, ते जाळं दाखव। तर इकडे आहे ना अंकेशने पहिलाच मासा पकडलाय। काय आहे भावेश काय बोलतात त्याला ते शेतकू शेतकू। तर इकडे ना शेतकू भेटलंय छोटस अंकेशने आणि इकडे आपलं जाळं आहे। तर हे बघा असं गोल आहे आणि त्याला राऊंडला शिसं बांधलंय। फक्त मासा थांबतो ना रात्रीचा, त्याच्यावरती टाकायचं गोल आणि पकडायचं। तर भावेशकडे पण एक आहे ना बॅटरी दाखवतोय आणि अंकेश आणि भावेश पकडतोय। तर आज आहे ना बॅटरीवरच मासे पकडणार आहोत आपण। तर बत्ती वगैरे नाही आणले, फक्त बॅटरीवर पकडायचे आहेत मासे आज आपल्याला। पकड पकड खर्ची आहे पकड। पकडला की नाही तो आणणार बुडवीत ती बघ पळाली तिथे। हा आता धरायला चान्स आहे आणि भावेशने टाकलंय पाकर बघूया काय रे मळी। तर ना मानगुडच कोचून टाकली भावेशने मळीची, मोठा मळी होता। दोन झाली बघ, हे का पकडा दे हेला पकडा दे अंकेश। हा मोठा आहे साधारण जाणत आहे। तर मित्रांनो आहे ना रात्रीचे मासे पकडायला खूप मजा येते आणि खूप दिवसांनी आलोय ना। तर दाखव पकडला। तर इकडे बघा हे भावेशने पकडलंय आणि हे पकडलंय अंकेशने दाखव। तर आहे ना तिकडे अजून एक आपल्याला इकडे बॅटरी आहे, सो तिकडे दाखवते आता अंकेशला आणि भावेशने आपण पकडूया। पकडतोय का तो काहीतरी आहे बघ। तर आहे ना शेवटी पकडलाय भावेशने आणि घालवलाय। काय आहे ते काहीतरी। तर खवळा पकडलाय भावेशने। खवळा भेटली की नाही दाखव जरा इकडे। तर भावेशने खर्ची पकडली आहे कुठे ती। हा छोटी खर्ची तरी पकडली ही बघ आपण। पकड पकडेला गेला उडाला तिकडे। तर मित्रांनो काय होतं माहिती आहे, बॅटरी असली ना तर मासांना शोधावा लागतो आणि बत्ती जर असेल ना तर आजूबाजूचं पण दिसतं मस्त पैकी एकदम। हा पकड शाबास उडता मासा पकडला भावेशने आहे नाही तर उडता मासा घालवलाय भावेशने बाबा बाबा। तर भावेशाने इकडे बुडून मासा पकडतोय बघू आधी पकडतो काय। कुठे गेला जरा थांब दिसत नाही तुम्ही मला गंप्या तिकडे त्या साईडने आला तर कसं दिसेल मला। दिसताय थांब जरा इकडेच मार थोडी माहिती थांबायची जा। हा ना आहे ना हळू आरामात डबाक करू नको। तर उंच पण आहे थोडस पकडला कल्टी मारत जाऊ दे मग। पाऊस पाऊस गेला। तर मित्रांनो आहे ना इकडे बघा भिजून भिजून मासा पकडत होता पण गेला मासा जाऊ दे ना नाही। तर हो बघ आहे तिथं लवकर लवकर दिसलो तो बघ तू बघ दिसलो काय तो काय तो दगडीच्या कडे काय चिपकलेलो हे आता तरी पकड। हा आता आता रिकामी येऊ नको वरती आणला वाटत आता वाटत माकाच मासा पकडूक लागणार लागला ये हैत बाला हे बघ हा बाबा हा बघ टॉर्चवरच आहे फोकसवरच आहे असत 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 हाय त्याच्यात असत बघ छोटासा आहे रे साधारण पण हाय
हाय तेच ते छोटासा आहे काय चांगला आहे तर इकडे पकडलंय भावेशने फायनली थंडी लागते आणि आहे ना बघाल तर पाणी बघा किती उंच झालंय तर इकडे खर्ची आहे दाखव हा मस्तच आहे आणि किशारे ठेवतोय ना मासे बुडल्यावर पाऊस पण येतो त्याच्यात ना ए अंकेश मोबाईल हवाय की हा बघ भावेश मोबाईल की आयफोन आहे तो पण आयफोन भेटला आणि अरे गंप्या ये गंप्या ये रांडेचा उप अरे आणि आहे ना मित्रांनो अक्षरशः आयफोन भेटला होता आणि भावेशने फेकून मारला गंप्याला आयफोन आयफोन दाखवते तरी ह्यो आपलं बघितलं नाही आणि इकडे आहे ना पाऊस जोरातच लागायला लागलाय दाखव तर दिप्या बॅटरीवर बाहेर रपक्कन तर इकडे बघा पाऊस जोरातच लागायला लागलाय आणि एका छत्रीमध्ये चार जण इकडे आपली छत्री आहे आणि इकडे आपले चार जण बॉल आहे बघ दाखव भावेशला ना इकडे बॉल दिसलाय अरे वा वा भावेशला नाही लांबूनच बॉल दिसलाय भावेश जा उडाऊ तिकडून खेळूया आपण इथं पाऊस जाईपर्यंत तर मित्रांनो ना पाऊस दिवसभर नव्हता आणि आता मासे पकडायला सुरुवात केली आहे ना आणि पाऊस चालू झालाय तर मासे पकडले पण नाहीत थोडेसे पकडले दाखव दिपे बिश्वीत किती मासे पकडले आपण तर एवढे मासे पकडले फक्त आहेत तर आणि पावसाने सुरुवात केली आहेत तर पाऊस जायला हवा नाहीतर मग आपला प्लॅन कॅन्सल आणि घरी जायला लागेल भावेश काय म्हणतो पाऊस जाय बंद होती पाऊस गेला की थंडी बंद होणार रे तू पाऊस जायत काय सांग काय काय माहित नाही वाटत भावकच लागत मावल्याशिवाय एखादं बळी दिल्याशिवाय आज काय पाऊस जायत नाही गंप्या या पाण्यात भाऊ तयार कोण आहे दिप्या दिप्या तर गेला रे गेला 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 जाईल कमी होईल आता सर पण पकडायचे ना चार छत्री इकडे म्हणतो म्हणजे तसाच गेला उठून कामावर बरोबर मारला लगेच काय म्हणता झोपायची गरज नाही जरा काहीतरी मोबाईलवर बघितला की छत्री आणि आहे ना मित्रांनो पाऊस गेलाय आणि पुन्हा मासे पकडायला सुरुवात केली तर तिकडे अंकेश आणि दिप्या आहे आणि भावेश आणि मी आहे हा छोटा आहे दाखव जरा भावेश मळी पकडलेला तर इकडे ना भावेशने मळी पकडलाय हा बघा टाक पकड 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 गेला 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 हा बाबा बघ हा बाबा लपलाय तिथे तिथेच लपलाय परत गेलो परत गेलाय अच्छा 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 तोच आहे तो नाही तो छोटा आहे तो छोटा आहे तो मोठा होता दुसरा उडीच मारला पकडला दाखव तर इकडे पकडला भावेशने खवळा नाही थांब बघूया उच पाण्यात उच पाण्यात जाऊया उंतस खवळा खवळा नको पकडूस बारीक खर्ची आहे ते छोटी आहे पण जाऊ दे बघ पाय मार जरा पाय मार त्याला कळेल मग हळू दगड काढ मोठा मळी असला तर पकड हा मळी आहे मळी आहे मस्त मोठा आहे हा तू हाय हाय तिथेच बुडून काढ नंतर दिसते हळू जरा जरा दिसते डायरेक्ट भिजलं थंडी लागेल इकडे आहे ना मोठा मळी आहे मित्रांनो हा बघा केवढा आहे घालवू नको हाय हाय आतमध्ये जाय बाबा अरे सोन्या हाय 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 आतमध्ये जाय आता बुडना पडेगा अभि तू ना मोबाईल भिजवून टाकशील धरलं दाखव केवढा इकडे आहे ना मळी पकडलाय भावेशने मोठा हात दाखव केवढा आहे हा बघा केवढा आहे बिग साईज तर मित्रांना ना भीती वाटते भावेश काय डबाक डबाक करतोय डबाक डबाक म्हणजे काय पाण्यात राहता येत इकडे बघा आंघोळ करतोय आणि ना मित्रांनो आपला ना टाइम पावसाने पावसाने खूप टाइम आपला खराब घालवला म्हणजे तू बघ नको चल बुगेतीर मास घालवती कोण मोठा आहे कोण मोठा आहे हळूच काढ हळूच उतर टाक म्हणजे काय तिथे वाकून जा बघ खर्ची मेल्या होती मोठी होती ती बघ थांबल्या थांबल्या थांब 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 कडे जातीची आहे इकडे बघा एवढी आहे मोठी बघ आरामात गंप्या लवकर घाय कर लवकर गंप्या प्या सोडून नको लवकर पुन्हा टाक पुन्हा लवकर लवकर गंप्या जोरावरना टाक गेली 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 बेटर बेटर साईडला आहे टाक
नाही बरोबर भावेश बरोबर पकडील नाही भावेश बरोबर पकडील बघ गंप्याचा झुलाच पोहोचला नाही तरी तिथे गेली सांगतोय गेली जाऊ दे तर बघा किती पाण्यात पकडतोय आता भावेश कसा पकडतो तर भावेश आहे ना कसा मळी पकडून आलेलं बघा भेटला की नाही भेटलो नाही रे गलती मारला तरी भरपूर सांगत होतो मी नको जाऊ हाय हाय तोच तोच आहे तोच आहे तोच आता पकडा हा आता आता ना जाळ टाकलंय भावेशने बरोबर पण भेटतो काय माहित नाही भेटला वाटतो भेटला नाही वाटत रे नाही जाऊ दे चल आता तो भेटणार नाही जाऊ दे तो बघ आता ना तू भावेश सोडूच नको त्याला आता सोडूच नको तू भावेश त्याला आता पकडायचं मी उच्च पाण्यात तुला दाखवतो यायला हा आता आता तरी बघूया भावेश आणतो काय तू ये चल चल तू चल आता चल तो बघ पुढं तर डुबला आहे आता बघूया घेऊन येतो काय मासा अरे 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 निघाला बाहेर हा बघ हा बघ निघाला बाहेर हा बघ इथे निघालो हा बघ बघ काम झुला खया बघ तर उंच आहे ना पाणी त्याच्यामुळे इथे गेला थांबा दिसतो का बघतो पाणी खदळा जरा थांब पाणी खदळा जरा थांब हाय तिथे जाय तिथे जाय तिथे लपलाय बघ तर मित्रांनो ना असे डुबून डुबून मासे पकडावे लागतात तर खूप मजा येते आणि मी ना व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे मासे पकडण्याची एन्जॉय नाही घेऊ शकत भेटलो भेटलो दाखव तरी नाही तर सोडत नाही रे कुठे हो पाणी आम्ही पिवणे पडताय ना हो झुला उचलताय नको कुठे दिप्याकडे मळी इथे दिसतो असेल तुम्हाला हा बघा आणि भावेश आता पकडेल छोटे स्वभाव निघाला वाटत निघाला वाटत निघाला हा बघ इथे आला नाही हाय हाय हो काय तो वेगळा असेल तो वेगळा हो काय शब्बास तर पकडलाय भावेश ने एक मळी केवढा हा बघ ह्याला घे ह्याला घे ह्याला घे ह्याला घे घालवली ह्याला घे तर इकडे आहे ना बघा कसले मासे पकडतायत दोघ जण लय मोठी मळी आहे तर मित्रांनो नाही इथे मोठा मळी आहे दाखवतो तुम्हाला केवढा काय माहित थांब बघूया हाय वाटत हे कडेला त्या साईडला जाईल तो नाही तर खर्ची काय भेटला भेटला दाखव तर मित्रांनो नाही ना इकडे बघा केवढा मळी आहे तर मोठा एकदम चकचकीत मळी आहे जीव काढलं केवढा हा बघ केवढा आहे हा बघ तर मित्रांनो हा बघ एक तर मित्रांनो नाही मळी मासे आहेत ना ते एकदम मोठे मोठेच आहेत भन्नाट मासे आहेत मोठे मोठे तर मळी आहेत ना छोटे भेटतात वाळत आमच्या आणि खाली आम्ही नदीमध्ये आलोय ना तर इकडे मोठे मोठेच मळी आहेत हाय की गेलो हाय हाय हा काय हा बघ कोपऱ्यात नाही गेला वाटत गेला की हाय दोंडी काय गेलो असेल गेला असेल आणि ही हलव सिमेंटची पिशवी आलो त्याच्या खाली काहीतरी खर्ची बिरची असेल गेला तर सोडून दे गेलो सिमेंटची पिशवी आलो हळूच हळूच हलव मोठी खर्ची असेल नाही हलव हळूच केवढं मळी बापरे बापरे केवढं हो पकड आली हो मित्रांनो एवढा मळी मोठा आहे ना पकडल्यावर दाखवतो तुम्हाला केवढा आहे तो दाखव तर मित्रांनो हा बघा केवढा मळी आहे मोठा हा इथला गेला असेल मला मोठा मळी होता खाली गेलो सिमेंट खाली तसं जाणार नाही पुढे खाली बघतोय त्याच्या खाली असेल गंपे धरलं तरी हो लपला आहे लपला हा बघ हा बघ हा बघ पॉइंट वरच आहे पॉइंट वरच आहे भावेश झुला ह्या झाला रे जाईल कोण मोठा मळी आहे एकदम आणि आहे ना तिकडे अंकेशने पण टाकून ठेवलाय तर तिकडे पण एक मळी आहे पकडला हा तर पकडलाय मळी थांबा तर अंकेशने तिकडे पण एक टाकून ठेव तो बघा केवढा मळी आहे दाखव भावेश हातात दाखव जरा हातात ठेवून दाखव जरा हो हावता मासा पकडते भंकस करता माहित हातात दाखव तिथे हातात दाखव ठेवून जरा असा बस मेला मेला बस तर इकडे बघा केवढा मासा आहे तर मळी मासा आहे एवढा मोठा आणि इकडे बघा अंकेशने पकडलेला केवढा आहे तो केवढं दिले पहिलो तर हा बघा पहिलो जाम मोठो ह्याच्यापेक्षा सगळ्यात साईज भारी तर हा बघा बिग साईज एकदम गंप्या मोठा आहे सोडू नको दाखव दाखव पकडलंस की नाही आधी पकडलंय तर काय झालं नाही ना आपल्याला मोठा चिंगूळ भेटलाय बघा हे बघा डेंगो बघ एवढो डेंगो बघ तर ना डेंगा बघा केवढा आणि चिंगूळ पण मोठा आहे तर मस्तच मोठा चिंगूळ भेटलाय हा बघा चल ठेव डेंगू काढून हा काढून टाक डेंग चिंगूळ हळू सरळ आरामात पकडा भेटो का जावा भावेश भेटला दाखव इकडे तर आपल्याला आहे ना काळबोंडा भेटलाय बघा छोटावाला मस्तच नाही जास्त एवढा मी येतोय
मग वन प्लस ठेवतोय. तर मित्रांनो आहे ना, पाणी उंच असलं ना तर मोबाईल बॅग मध्ये ठेवावा लागतोय, रिस्क नको का ठेवून देते. आता मोबाईलवर दाखवत पकडलाय, पहिला तर मासा पकडलाय मी. हे बघ बस काही बघ दोन ह्या धर ह्या धर हा हा खाली आला बघ त्या लगेच परत का पकडलाय पकडलाय. हा बघ काय पकडलाय शिटकू. तर हा बघा इकडे शिटकू पकडलाय धरतोय मी दिप्या. दोघांनी पण टाकायचं असला धरतोय सोडतोय मी. आबा या तिकडे पुढे आबा होई रे होई आबा या थांब या काय गेला. हागे 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 दोघांनी भेटले. हे काय पिशवीत धर तापण धर लगे पिशवी कर तापण धर. आबा बघ असा ठेवतो असा टाकलं की असा उचल ना बघ टाक लगे चल टाक टाक लगे टाक लगे. काय पकडलाय बघ किती लोक गेलो तिथं शेवड टाकलंस काय नको. पकडली खरची बेकार बेकार म्हणजे अरे मासा बेकार बोलतो आपण बोलू नको मी याला कोण भांडणार मारून टाक. खवळा पकडलाय भन्नाट मार मार दे का नाही तर खवळा भन्नाट करशील टाकशी जितात भन्नाट पण दाखव पुरता पण नाही येणार आता. हा खेकडा पकडला रे इथं आहे. हा बघा तर ना खेकडा पण भेटलाय आपल्याला मोठा केला जाऊ दे आता. हे काय धरवावी हवेत धरणार मासा ते भेटला. अरे भेटला होता. अरे कसलं पकडलं हवेत प्यावणार अजून अजून एक मोठा खवळा पकडलाय. आलो आय बेकार नाही जात रे बेकार म्हणजे रोमालिया कोणते रोमालिया घराची पाय घालच्या तो बघ हातानं तरी का नाही तर नको नाही हातानं पण धरले असते. नको नको थांब हाय की भेटली की गेली गेली मार मार तुझी सवय बेकार आहे माका माहित आहे घालवतस तू मासू धरलेलो. तर मित्रांनो आहे ना मासे पकडून झाले दादा आणि आता चाललोय घरी. तर खूपच मासे पकडलेत आपण. दाखव इकडे जरा पिशवीवर करून किती मासे पकडले दाखव. तर इकडे बघा खूप मासे पकडलेत आणि घरी जाऊन दाखवतो तुम्हाला किती मासे भेटले. तर चला पटापट घरी जाऊया तर अर्धा तास लागेल इथून घरी जायला. तर हे बघा किती मासे पकडलेत आपण घरी जाऊन. हे बघा पिशवी आणि इकडे बघा आपला भावेश कसा सामान कुठे तुझा ताट झालंय तो इकडे बघा कसा ताट झालाय. तर मित्रांनो आहे ना आपण आलो होतो किती वाजता आणि ना काल ती कमेंट पण आपल्या आली आहे व्हिडिओला. तर हे 133 झालेत. ए दीड वाजला मगाशी अडीच कोण बोलत होता. तर मित्रांनो आहे ना दीड वाजलाय. तर घरी जाईपर्यंत 2 वाजतील. तर जाऊया घरी आता पटापट. तर आता आलोय घरी होत ना. तर आहे ना बरेच मासे पकडलेत वाटतं आपण आणि डबल पिशवे काय आहेत मध्ये. हो पिशवी आहेत मध्ये अजून एक. अरे बाप रे भरपूर पकडले रे बेकर. तर मित्रांनो आहे ना इकडे बघा किती मासे पकडले आपण. तर खूप मजा आली आणि मासे पण भरपूरच पकडलेत. दाखव उभे. हा तर इकडे बघा चिंगू चिंगूळ केवढा भेटलाय. अरे जिवंत आहे जिवंत कोळंबी आहे मस्तच भेटलाय. आणि काय मोठा मासा आहे. हा इकडे खर्ची आहे आणि काय दाखवतो तुम्हाला नंतरच काढून दाखवतो तुम्हाला मासे सगळे. तर इकडे बघू शकता मासे ना वेगळे वेगळे गेलेत. तर इकडे मळी आहेत आणि मळ्याची साईज बघाल ना तर ह्या मळ्याची साईज बघा केवढा केवढा मळी आहे मोठा बघा. आणि बघा सगळे मोठेच आहेत एकदम मस्त बघी. इकडे आहे ना खर्चे आहेत. तर खर्चा पण मस्त आहेत दोन दोन तर मोठ्याच आहेत एकदम. आणि इकडे पण एक आहे.
तर खर्च्या भेटल्या तेवढ्या आणि काय रे आणि इकडे खवळे भेटले. तर खवळे ना बघा मस्तच भेटलेत, सात खवळे भेटलेत मोठे आणि हे इकडे छोटे आहेत. तर मस्त खवळे पण मस्त भेटले आहेत. इकडे शेतकं भेटली तेवढी आणि इकडे भेटलीत काळबोंडी. तर एवढे मासे भेटले एकूण बघा. आणि चिंगळा, आणि चिंगळा कुठे ती बघा. एवढी चिंगळं पकडली आणि दोन खेकडी पण भेटलीत आणि एक मोठा वाला चिंगूळ. ओके तर मित्रांनो आहे ना घरी आलो आता आणि इकडे आहे ना अंकेश माशाची वाटणी करतोय. तर मस्त मासे भेटले आणि खूप मजा पण आली आणि अडीच वाजले आता. व्हिडिओ करूया इथे. जेंटचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.